उद्धव ठाकरेंच्या अनुषंगाने तुम्ही असं म्हटलात की स्टेटस को एंटी जे आहे ते जर आलं तर मग उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, पण त्यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे याचा उल्लेख सरन्यायाधीशांनी केलेला आहे, धनंजय चंद्रचूड यांनीच याबद्दलचा उल्लेख केलेला आहे। तर याच अनुषंगाने जर आपण विचार केला तर पुन्हा मुख्यमंत्री कसे काय होऊ शकतात आणि नेमका म्हणजे संविधानामध्ये याच्यासाठीची प्रावधान काय आहेत? नाही नाही, संविधानामध्ये बऱ्याचशा गोष्टी लिहिलेल्या नसतात। आपण आपली जी पार्लमेंटरी डेमोक्रेसी जी आहे ती इंग्लंडमधनं वेस्टमिन्स्टर मॉडेलवरनं घेतलेली आहे, त्यामुळे तिथल्या ज्या सगळ्या म्हणजे तिथल्या ज्या पद्धती आहेत त्या आपण जशाच्या तशा इथे स्वीकारलेल्या आहेत। त्यामुळे प्रत्येक गोष्ट राज्यघटनेत लिहिलेली नसते, त्याला डॉक्ट्रिन ऑफ सायलेन्सेस म्हणतात, की जे लिहिलेलं नाही ते आपण वाचायचं असतं। की आता उदाहरणार्थ आणीबाणी निर्माण करा असा सल्ला समजा पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना दिला तर त्यांनी त्वरित त्याच्यावर अंमलबजावणी करायला पाहिजे ना। ते जर का म्हणाले नाही 2 महिन्यांनी बघू आपण तर तसं नाही करता येणार, ते तसं लिहिलेलं नाही आहे पण ते आपण वाचावं लागतं तिथे। तर त्यामुळे माझं मत असं आहे की गव्हर्नरनी सत्र बोलवलं, बहुमत सिद्ध करायला सांगितलं आणि मग त्यानंतर उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलाय। तेव्हा जर का आधीचा त्यांची ऑर्डरच रद्द झाली गव्हर्नरची तर त्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, तो नंतर दिलेला आहे, त्याच्या आधी नाही दिलेला राजीनामा, त्यामुळे ते पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात असं माझं मत आहे। त्याबद्दल शंका चंद्रचूड साहेबांनी व्यक्त केली आहे ती मी पण ऐकली आहे, पण त्याचा पुनर्विचार ते करतील। म्हणजे स्वतःहून राजीनामा दिला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी तरी ते मुख्यमंत्री होऊ शकतील आणि त्याच्यासाठी तुम्ही स्टेटस को एंटी जो आहे त्याचा उल्लेख करताय? 100% माझ्या मते होऊ शकतात। आणखीन एक मुद्दा आहे तो सर, म्हणजे की स्टेटस को एंटी जर का आलं तर ते मुख्यमंत्री होऊ शकतात,